नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ग्रामरचा एक सुंदर बीट ज्याचं नाव आहे मित्रांनो इंग्रजी भाषेमध्ये बरेच व्याकरणाचे बीट आहे आणि विद्यार्थी त्याचं एक मार्क मिळण्यासाठी त्याचा अभ्यास करतात पण खरं पाहायला गेलं तर मित्रांनो त्याचे जर अर्थ जाणून घेतले तर सुंदर असे वाक्य आपण तयार करू शकतो आणि तुमच्या नववी दहावी अकरावी बारावीच्या परीक्षेमध्ये पत्रलेखन लेखन असे जे बीट आहेत लेटर रायटिंग नोटमेकिंग वगैरे त्या बीटमध्ये आपण त्याचा छान प्रकारे वापर सुद्धा करू शकतो आणि चांगले मार्क घेऊ शकतो ओके चला बघूया तर मग आपला बीट ॲस्तुनॅच सर्वप्रथम मित्रांनो ऍस्तुनॅचचा अर्थ होतो जसं जस किंवा जजजस फॉर एक्झाम्पल आपण बकेटीमध्ये पाणी ओततोय मी सहज वाक्य म्हणून जातो जसं जसं मी बकिटीमध्ये पाणी ओतोय बकीट भरत जाते किंवा जसजसं मी त्या सापाच्या जवळ जात होतो तस, तस तो साप फुत्कारत होता म्हणजे आपण सहज मराठीमध्ये असे वाक्य म्हणतो आणि इंग्रजीमध्ये या जस जसं साठीच पर्यायी शब्द वापरला जातो आज सुनाच चला आहे की नाही इंटरेस्टिंग बघूयात तर याचे नियम ओके इतके सोपे नियम आहेत मित्रांनो फक्त चार नियम आहेत ओके हे नियम आपण लक्षात ठेवले तर सहज आपण असून आजचे वाक्य बनवू सुद्धा शकतो आणि इंग्रजी बोलताना सुद्धा त्याचा छान प्रकारे वापर करू शकतो एक मार्क आप तर आपल्याला सहज मिळणारच पण त्याची जर प्रॅक्टिस केली तर छान इंग्रजी बोलण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो आला लक्षात चला बघायचं तर मग बघा नियम क्रमांक एक सर्वात प्रथम वाक्याचा क्रम सुनिश्चित करावा मित्रांनो परीक्षेमध्ये तुम्हाला या प्रश्नाच्या ज्या प्रश्नामध्ये दोन वाक्य दिलेले असतात आणि ते दोन वाक्य कधी सरळ असतात तर कधी उलटे सुलटे असतात त्यांचा अर्थ काढून तुम्हाला क्रमांक एकचं वाक्य आणि क्रमांक दोनचं वाक्य ठरवावं लागतं त्यामुळेच पहिला नियम आहे सर्वात प्रथम वाक्याचा क्रम सुनिश्चित करावा बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय पहिलं वाक्य बर्ड्स बिगीन टू चप फुल स्टॉप the sun rises सांगा बरं मित्रांनो बर्ड्स बिगिन टू चप म्हणजे काय तर पक्षी किलबिलाट करतायत चिवचिवाट करतायत द सन रायज सूर्य उगवतोय सांगा बरं आता आधी काय होतं आधी सूर्य उगवतो की आधी पक्षी चिवचिवाट करतात किलबिलाट करतात बरोबर ऐके नाही आधी सूर्य उगवतो त्यामुळं क्रमांक एकचं वाक्य आपण करणार आहोत द सन रायजेस बरोबर सूर्य उगवतो आणि अर्थातच बर्ड्स बिगिन टू चप हे जे वाक्य आहे ते क्रमांक दोनचं असणार बरोबर दिसतंय स्क्रीनवर तुम्हाला ठीक आहे चला बघा नियम क्रमांक दोन सुनिश्चित केलेल्या क्रमानुसार पहिल्या वाक्याच्या सुरुवातीला ॲज वापरावं बरोबर सुनिश्चित केलेल्या क्रमानुसार पहिल्या वाक्याच्या सुरुवातीला काय वापरायचंय मग काय होईल बरं असून ॲज द सन रायझेस बरोबर इथपर्यंत लिहिलं चला नियम क्रमांक तीन दोन्ही वाक्यांच्या मधोमध क्वामा द्यावा म्हणजेच स्वल्प विराम द्यावा बरोबर बघा आपण वाक्य लिहिलंय ॲज soon ॲज द सन rises, क्वामा आणि त्यानंतर जो क्रमांक दोनचं वाक्य आहे बर्ड्स बिगिन टू चप ते आपण लिहून घेऊयात आणि वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप देऊयात झालं की नाही तयार वाक्य किती सोपा नियम आहे है? है की नाही सहज लक्षात राहतं आता शेवटचा नियम आहे की वाक्यामध्ये आलेले जे वेळेचे शब्द असतात जस की बिफोर इमिडिएटली आफ्टर ॲट असे वेळेचे शब्द काढून टाकावेत बस मित्रांनो किती सोपे नियमित फक्त चार ओके कोणते कोणते नियमित बघूयात बरं रिपिटेशन करूयात त्यांचं ठीक आहे सर्वात प्रथम वाक्याचा क्रम सुनिश्चित करावा सुनिश्चित केलेल्या क्रमानुसार पहिल्या वाक्याच्या सुरुवातीला आता वापर करावा दोन्ही वाक्यांच्या मधोमध स्वल्पविराम म्हणजेच क्वामा द्यावा बरोबर आणि शेवटचा नियम मित्रांनो वाक्यामध्ये आलेले बिफोर इमिडिएटली आफ्टर आणि ॲटवन्स असे वेळेचे शब्द काढून टाका वेत बरोबर हे नियम तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा आणि तुम्हाला सरावासाठी मी खाली काही वाक्य दिलेत बरोबर त्या वाक्यांचा सराव तुम्ही करा ओके बेस्ट ऑफ लक परत भेटूयात नवीन एका ग्रामरच्या बीटसह तोपर्यंत Bye!